स्तनाच्या आकाराविषयी वाढीविषयी अनेक समस्या महिलांना उद्भवतात. काही महिलांमध्ये स्तनाची वाढ ही शरीराच्या मानाने जास्त होते, त्याचा ताण पाठीच्या कणावर येतो, स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास चालू होतात, विचित्र असे कुठले कुठले इंजेक्शन्सचे प्रयोग करतो. ह्या सगळ्या गोष्टी करू नये, कारण अशी काही हॉर्मोन्सची औषधं किंवा इंजेक्शनं नाही आहेत की ज्यांनी फक्त स्तनाची वाढ होणार आहे आणि इतर शरीरावर त्याचे परिणाम होणार नाही. म्हणतो की स्तनाच्या मध्ये काहीतरी गाठ जाणवते, काहीतरी अनियमितता जाणवते, तर ती व्यवस्थित डॉक्टरांकडून त्याची तपासणी आधी करून घ्या. नमस्कार, डिजिटल प्रभातच्या या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत स्तनविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रांजली गाडगिळ यांच्याशी स्तनांचं आरोग्य आणि स्तनांचा कर्करोग याविषयी. आत्तापर्यंत झालेल्या चारही एपिसोड्सना खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांच्याकडून आलेल्या काही सूचना, काही प्रश्न यांचाही अंतर्भाव आता आपण या मुलाखतींमध्ये करणार आहोत. तर या मुलाखतींना सुरुवात करताना मला सर्वात प्रथम डॉक्टर गाडगिळ तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचदा स्तनांच्या आकाराबाबत महिला या खूप कॉन्शियस असतात आणि त्यांना असं वाटतं की काही समस्या आहे, म्हणजे आकार लहान मोठा असणं किंवा आणखी काही. तर या संदर्भाने आपण सगळ्यात महत्त्वाचं काय सांगाल? तर स्तनाच्या आकाराविषयी वाढीविषयी अनेक समस्या महिलांना उद्भवतात. असं काही नाही आहे की हा एक स्तनाचा आकार नॉर्मल आहे आणि हा ॲबनॉर्मल आहे किंवा हा साईज ॲक्सेप्टेबल आहे हा नाही, असं काही एक माप नाही आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. राईट. पण एखाद्या महिलेचं जर सपोज वाढीच्या वेळेस अपूर्णच वाढ राहिली, स्तनाचं माप लहानच राहिलं, ओके, तर त्याला आपण हायपोमॅस्टिया असं म्हणतो. अच्छा. काही महिलांमध्ये स्तनाची वाढ ही शरीराच्या मानाने जास्त होते. स्तनाचं वजन जास्ती झाल्यामुळे खांद्यावर भार येतो, त्याचा ताण पाठीच्या कणावर येतो, स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास चालू होतात. अच्छा. केवळ स्तनाच्या वजनामुळे, आणि त्याला आपण मॅक्रोमॅस्टिया असं म्हणतो. आता दोन्ही स्तनांचा जो माप असेल तो अगदी सिमेट्रिकल आणि सेम नसेल आणि ते अपेक्षितही नाही आहे, पण त्याच्यातला जर फरक जास्त असेल तर त्याला आपण एसिमेट्री असं म्हणतो. ओके. कधी कधी स्तनाचा म्हणजे निपलचा भाग, स्तनाग्राचा भाग आत असा खचलेला राहतो, ज्याला आपण निपल रिट्रॅक्शन असं म्हणतो. ओके. ही देखील समस्या महिलांमध्ये उद्भवते. ओके. आणि काही अशा समस्या आहेत की ज्या स्तनपान केल्यानंतर ब्रेस्ट फीडिंग नंतर उद्भवतात. म्हणजे स्तनाचा भाग असा ओघळल्यासारखं दिसणे, ज्याला ब्रेस्ट सॅगिंग किंवा टोसिस असं आम्ही म्हणतो. ओके. आणि काही महिलांमध्ये स्तनाच्या ग्लँडची जी वाढ आहे ती काकेच्या दिशेने जास्ती वाढते, ज्याला आपण ॲक्सेसरी ब्रेस्ट टिश्यू असं म्हणतो. अशा अनेक स्तनाच्या वाढीच्या आणि मापाच्या समस्या महिलांमध्ये उद्भवतात आणि त्या सर्वांना ट्रीटमेंट्स आहेत त्याचे आपण उपचार करू शकतो. ओके. म्हणजे असं आपण म्हणतो की सॅगिंगचा विषय असेल किंवा आकारातला फरक असेल तर अशा पेशंटना काही वेगळ्या प्रकारची विशेष ट्रीटमेंट आपण देतो असं तुम्ही म्हणतात, तर ती नक्की काय प्रकारची असू शकते? आता एखाद्या महिलेचं स्तनाचा साईज किंवा वाढही कमी झाली असेल असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा महिला बरेचदा काही वेगवेगळे त्याच्यासाठी प्रयोग करत असतात की कोणीतरी मला गोळ्याच द्या, मग त्याच्यासाठी कोणीतरी हॉर्मोन्सच्या गोळ्या देतं, कोणी विचित्र असे कुठले कुठले इंजेक्शन्सचे प्रयोग करतं. ह्या सगळ्या गोष्टी करू नये, कारण अशी काही हॉर्मोन्सची औषधं किंवा इंजेक्शनं नाही आहेत की ज्यांनी फक्त स्तनाची वाढ होणार आहे आणि इतर शरीरावर त्याचे परिणाम होणार नाही आहेत. ओके. त्यामुळे ज्या काही ट्रीटमेंट्स, ज्या काही उपचार तुम्ही कराल ते क्वालिफाईड डॉक्टर्सकडूनच करून घेतले पाहिजे. आता जर स्तनाचा आकार वाढण्यासाठी औषधं नसतील तर त्याला सर्जरी मात्र खूप इफेक्टिव्ह प्रभुत्व कशी आहे, ज्याच्यात आपण इम्प्लांट ऑगमेंटेशन ही प्रोसिजर म्हणतो. ओके. आता सॅगिंग ही अवस्था एक वेगळी अवस्था आहे, म्हणजे हायपोमॅस्टिया वेगळा, सॅगिंग वेगळं. सॅगिंगसाठी स्तनाचं जे त्वचेचं आवरण आहे ते पण ओघळल्यासारखं झालेलं असतं आणि त्यामुळे त्यासाठी ब्रेस्ट लिफ्ट
ची सर्जरी आपण करतो, त्यामुळे नेमकी कुठल्या नेमकं कुठल्या ऑपरेशन मध्ये काय टेक्निक वापरावं, की ब्रेस्ट लिफ्ट करावं, ऑगमेंटेशन करावं, इम्प्लांटचा वापर करावा का, हे क्वालिफाईड ब्रेस्ट सर्जन, अनुभवी प्लास्टिक सर्जन ह्यांनीच हे डिसिजन घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित ॲडवाईस करू शकतात की काय करता येईल. म्हणजे सर्वात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की हार्मोन्सची इंजेक्शन कुणाच्या तरी सल्ल्यावरून घेणं हे या बाबतीत अतिशय धोकादायक ठरू शकतो, कारण त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होत असतो. डॉक्टर गाडगीळ, मला असं सांगा की स्तनांचा आकार मोठा असेल तर त्या वजनानं पाठदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील, तर त्या केसेसमध्ये पेशंटला काय करावं लागतं, काय ट्रीटमेंट आपण देऊ शकतो? आता जर स्तनाचा आकार जास्ती असेल, मॅक्रोमॅस्टी असेल, त्याच्यामुळे खांदे दुखत आहेत, मान दुखती आहे, पाठ दुखती आहे, असे जर त्रास होत असतील तर हा एक कॉस्मेटिक सर्जरीचा भाग नाही आहे. म्हणजे ही एक लाईफस्टाईल तुमची, त्याच्यामुळे अफेक्ट होतीये, त्रास होत आहे शरीराच्या इतर स्नायूंवरती, त्याचा ताण येऊन तुम्हाला दुखापत होतीये. ओके, तर ही कॉस्मेटिक सर्जरी नाही आहे. ह्या समस्येसाठी आपण ब्रेस्ट रिडक्शन नावाची सर्जरी करतो. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी जी आहे ती खूप कॉमन अशी सर्जरी आहे. ओके, आणि ती एक 2.5-3 तासामध्ये पूर्ण होते अशी ती प्रोसिजर आहे. आपण जनरल अॅनेस्थिजिया खाली ती प्रोसिजर करतो. ओके, 2 किंवा कधी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये पेशंट राहतात, 1-8 दिवस रिकव्हरी पिरियड असतो आणि त्याच्यानंतर बायका स्वतःचं काम चालू ठेवतात. त्यामुळे पाठदुखीचे समस्या दूर होते, त्याच्याने पाठदुखी आणि हे जे त्रास आहेत जे स्तनाच्या आकारामुळे उद्भवतात हे नक्कीच कमी होतात आणि काही मोस्ट केसेसमध्ये निघूनही जातात. अच्छा, आता मला एक सांगा, स्तनांचा आकार वाढवण्यासाठी काही औषधं महिला घेऊ शकतात का आणि ते कितपत सुरक्षित असू शकतं? तर महिला बरेचदा असं म्हणतात की मला आकार वाढीसाठी काहीतरी गोळ्या द्या डॉक्टर, हे ऑपरेशन वगैरे नको. म्हणजे ऑपरेशन हे काही केलं टाळायचंच आहे असं एक आपलं धोरण असतं आणि औषधं गोळ्या म्हणजे अगदी सेफ आणि त्याचा काही त्रास नाही असा एक गैरसमज असतो. तर असे काही गोळ्या किंवा औषधं नाही आहेत की बाबा ज्याच्याने फक्त स्तनाची वाढ होणार आहे आणि इतर शरीरावर त्याचे काही परिणाम होणार नाही आहेत अशी औषधं नाहीच आहेत. ओके, आता महिला तरी पण असे काहीतरी प्रयोग कोणीतरी त्यांच्या म्हणजे कोणाच्या तरी सल्ल्याने करत असतात की हॉर्मोन्सच्या गोळ्या घ्या, नाहीतर इंजेक्शन स्तनामध्ये कुठली तरी म्हणजे प्रयोग केल्यासारखी इंजेक्शन घेत राहा आणि त्याच्यामुळे फायदा तर होत नाही पण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत आणि त्याचे दुष्परिणाम हे जास्त होतात. त्यामुळे असे काहीतरी विचित्र गोष्टी ट्राय करू नका. जर स्तनाचं माप आपल्याला सुरक्षितपणे आणि इफेक्टिव्हली वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणजे ऑगमेंटेशन विथ इम्प्लांट, ही प्रोसिजर त्यासाठी केली जाते. सिलिकॉनचे इम्प्लांट्स वापरले जातात आणि स्तनाचं माप हे आपण वाढवू शकतो. ओके, आता सिलिकॉन इम्प्लांट, ऑगमेंटेशन इम्प्लांट हे सर्जरी अगदी डे केअर टाईपमधले असतात आणि यामध्ये इम्प्लांट व्यतिरिक्त आणखी काय सुविधा असू शकतात? हां, तर इम्प्लांटची प्रोसिजर तुम्ही म्हटलात तसं हो, अगदी 1-1.5 तासात डे केअर बेसिसवरती जनरल अॅनेस्थिजिया देऊन करता येते. म्हणजे त्यासाठी ॲडमिशनची गरज पडत नाही. ओके, इम्प्लांटच्या व्यतिरिक्त एक अजून एक टेक्निक आहे ज्याला आपण फॅट ग्राफ्टिंग असं म्हणतो. त्यामध्ये लायपोसक्शनद्वारा पोटाच्या चरबीच्या इथला भाग, नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी शरीराच्या चरबीचा भाग असा लायपोसक्शनद्वारा काढला जातो आणि त्याचं मग प्रत्यारोपण आपण स्तनामध्ये करून स्तनाचं माप वाढण्यासाठी त्याची मदत होते. त्यासाठी कधी कधी एकापेक्षा जास्ती सिटिंग्स लागू शकतात आणि बरेचदा म्हणजे कॅन्सर पेशंट्स जे आहेत ज्यांचं ब्रेस्ट सर्जरी झालेलं आहे आणि तिथे स्तनाच्या आकारामध्ये काहीतरी बदल झाला आहे किंवा ते व्यवस्थित दिसत नसेल तर आपण फॅट ग्राफ्टिंगचा उपयोग तिथे देखील करू शकतो. आता मला हे सांगा, आणि मगाशी आपण ब्रेस्ट सॅगिंगविषयी बोललो, तर ब्रेस्ट सॅगिंग होत असेल तर इम्प्लांटचा वापर करता येतो का? म्हणजे ब्रेस्ट सॅगिंगमध्ये काय होतं की स्तनाचं जे त्वचेचं आवरण आहे ते देखील ओघळल्यासारखं होतं. त्यामुळे नुसतं आत इम्प्लांट टाकून चालत नाही. अच्छा, त्याच्यासाठी आपल्याला मॅस्टोपेक्सी नावाची सर्जरी करावी लागते ज्याला ब्रेस्ट लिफ्ट असं ऑपरेशन म्हणतात. ओके, आणि ते देखील आपण डे केअर बेसिसवरती करू शकतो आणि सोयीस्करपणे ते करता येतं. पण नेमकं कुठल्या प्रॉब्लेमसाठी काय ऑपरेशन करावं
हे क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन, ब्रेस्ट सर्जन, एस्थेटिक सर्जन्स जे आहेत त्यांच्याकडनं नीट समजावून घेणं, त्यांना त्यांचा एक अनुभव वापरून हे ठरवणं महत्त्वाचं असतं. आता बऱ्याचदा असा प्रश्न येतो की ब्रेस्टच्या समस्या फक्त महिलांमध्येच असतात, पुरुषांमध्ये असतात नाही असतात, त्याविषयी फारसं बोललं जात नाही. पण पुरुषांमध्ये अशी काही कॉस्मेटिक ब्रेस्ट सर्जरी करता येते का? हां, म्हणजे ती बेसिकली असं अपेक्षित नाही आहे की पुरुषांमध्ये स्तनाची वाढ व्हावी, पण ती होणं हे खूप सामान्य प्रॉब्लेम आहे आणि कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण गायनेकोमॅस्टिया असं म्हणतो. ओके. आता एक मात्र मी म्हणेन की प्रत्येक पुरुषामध्ये असलेली गाठ ही गायनेकोमॅस्टियाच आहे असं गृहित धरू नये. म्हणजे जसं आपण महिलांना म्हणतो की स्तनाच्या मध्ये काहीतरी गाठ जाणवते, काहीतरी अनियमितता जाणवते, तर ती व्यवस्थित डॉक्टरांकडून त्याची तपासणी आधी करून घ्या. बरोबर. कधी कधी गायनेकोमॅस्टिया आणि कॅन्सर ह्यातला फरक सांगण्यासाठी आपल्याला मॅमोग्राफी, सोनोग्राफी सारख्या तपासण्या कराव्या लागतात, तर कधी बायोप्सी देखील करावी लागते, जी आपण मी कोर निडल बायोप्सी नेहमी म्हणत असते. ही तपासणी पुरुषांमध्ये देखील करता येते. एकदा हे म्हणजे डॉक्टरांच्या परीक्षणावरनं किंवा तपासण्यांवरनं हे सिद्ध झालं की हा गायनोकोमॅस्टियाचा त्रास आहे, तर तो नेमका कशामुळे होतोय, काही हॉर्मोन्सच्या पातळी बदलल्या आहेत का, गडबडल्या आहेत का, ह्याचा एक अभ्यास केला जातो, काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात आणि मग त्यावरून कधी कधी औषधं दिली जातात की जेणेकरून एक तात्पुरता रिलीफ मिळू शकतो किंवा हा चेंज थोडा कमी होऊ शकतो. आणि जर त्याचाही फायदा झाला नाही तर गायनेकोमॅस्टियासाठी एक आपण सर्जिकल प्रोसिजर करतो. जी पण अगदी सोयीस्कर अशी एक सर्जरी आहे. जर चरबीचा भाग जास्ती असेल तर त्याच्यासाठी आपण लायपोसक्शन करतो आणि मग ती 2-3 सेंटीमीटरच्या छोट्या इन्सिजनमधून निपलच्या मागनं ग्लँडचा भाग काढून टाकला जातो की जेणेकरून छातीचा आकार एक नॉर्मल पुरुषामध्ये जसा असावा तसा होतो. आपण चर्चा करत आहोत स्तनांचा आकार आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या दोषांबद्दल. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न डॉक्टर गाडगीळ असा निर्माण होतो की कॉस्मेटिक ब्रेस्ट सर्जरी ही करायची असेल तर त्यासाठी काय तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी आपण काय सांगाल? तर कॉस्मेटिक ब्रेस्ट सर्जरी ही कोण करत आहे, कुठे करत आहे, ह्याला महत्त्व आहे. म्हणजे आता इम्प्लांट सर्जरीचं सांगायचं झालं तर ही सर्जरी अगदी निर्जंतुकपणे पूर्ण स्टेराईल एन्व्हायरमेंटमध्ये केली गेली पाहिजे. आणि तसं जर झालं नाही तर मात्र इन्फेक्शन्स आणि कॉम्प्लिकेशन्सची रिस्क ही जास्ती असते. क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन, ब्रेस्ट सर्जन, एस्थेटिक सर्जन्स ह्यांच्याकडनंच ह्या सर्जरीज करून घेतल्या पाहिजेत. ओके. तुम्ही एका सर्जनकडे जाता तेव्हा त्यांच्या अनुभवाविषयी त्यांना विचारा की तुम्ही ह्या किती प्रोसिजर्स केल्या आहेत, तुमचे काही पेशंट्स आहेत का की ज्यांच्याशी मी बोलू शकेन, किंवा तुम्ही मला काही प्री सर्जरी आणि सर्जरी नंतरचे फोटोग्राफ्स दाखवू शकाल का की जेणेकरून मला एक अंदाज येईल की हे कसं नंतर दिसू शकतं. म्हणजे पूर्ण तयारी करून प्रोसिजरसाठी गेलं पाहिजे. आणि कुठलंही कॉस्मेटिक प्रोसिजर करण्या अगोदर स्तनाच्या ज्या आपण नियमित करायच्या चाचण्या आहेत त्या केल्याच गेल्या पाहिजेत. म्हणजे असं होता कामा नये की कॉस्मेटिक ब्रेस्ट सर्जरी से ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी असेल आणि त्यामध्ये आपण एक पार्ट काढलेला आहे आणि मग त्याच्यात कुठेतरी एक कॅन्सरचा फोकस सापडला, अशा देखील केसेस आपल्या पाहण्यात आहेत. आणि त्यामुळे आधी 40 वय असेल महिलेचं, त्याच्या पुढचं असेल तर आधी एक मॅमोग्राफी केली पाहिजे. 40 आतलं वय असेल तर सोनोग्राफी केली पाहिजे. आणि म्हणजे अशी महिला माझ्याकडे मध्ये आली होती की तिला एक एसिमेट्रीचा प्रॉब्लेम होता. ती म्हटली की एका बाजूचं स्तनाचं माप चांगलं आहे, एका बाजूचं थोडं कमी आहे. आणि पाहिलं तर ज्या बाजूचं माप कमी होतं ती साईड नॉर्मल होती आणि ज्या बाजूचं माप जास्ती होतं तिथे 8 सेंटीमीटरची एका प्रकारची गाठ होती. आणि म्हणून ह्या तपासण्या आधी करणं हे अगदी महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. स्तनांचा आकार आणि त्याविषयीच्या समस्या याबद्दल डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याकडून आपण या भागामध्ये माहिती करून घेतली. धन्यवाद.